घरफोड़ी करणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीचे नाव आगामीर खान उर्फ लगड़ा लाला जहांगीर खान पठाण आणि जमीर उर्फ काला जम्मू बनेमिया शेख असे आहे। 23 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरातील विवेकनगर येथे प्रदीप चेपूरवार यांच्या निवासस्थानी घरफोड़ी झाली होती। फिर्यादीने रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या तक्रारीवरून रामनगर पोलीस व डीबी पथकांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे। आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून चांदीची मूर्ती किंमत 65,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन 2,60,000 असा एकूण 3,25,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई रामनगर पोलीस आणि डीबी पथकांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी लाई चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। त्यामधून जाणारे जेवढे मार्ग आहेत त्या मार्गाचे पण सीसीटीव्ही फुटेज पाहून सदर गुन्हा उघडकीस आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे नाव आगामीर खान उर्फ लंगड्या लाला राहणार बाशीनाका बीड, तसेच जमीर उर्फ काल्या जम्मू हा राहणारा मोहम्मदिया कॉलनी बीडचा आहे। यांच्याकडून सदर गुन्ह्यातील संपूर्ण चांदीचे दागिने, हे दागिने जे आहेत ते दागिने देवपूजेचे दागिने आहेत सर्व, ते जप्त करण्यात आलेले आहेत। सदर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली जी गाडी आहे फोर व्हीलर तीसुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे। आरोपींना आज आम्ही कोर्टासमोर अटक करून PCR घेत आहोत। सदर आरोपी